हॅलो स्टुडंट्स मी ऋषिकेश शेंडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल महत्वाचा व्हिडिओ आज आपण रेकॉर्ड केलेला आहे तुमच्या सर्वांसाठी तर या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत तर बेस्ट बुक्स फॉर एम एस टी सीईटी प्रिपरेशन जे विद्यार्थी एम एस टी सीईटी ची एक्झाम देणार आहे ज्यांना बारावी नंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची असेल फार्मसीला ऍडमिशन घ्यायची असेल बी एस सी ऍग्रीला ॲडमिशन घ्यायची असेल तर अशा ज्या काही वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये तुम्हाला जर एंटर व्हायचं असेल तर तुम्हाला एम एस टी ई टीची एक्झाम देणं खूप गरजेचं असते तुम्हाला सर्वांना माहितीच असेल जे विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डची प्रिपरेशन करत आहेत त्यांना एम एस टी ई टी विषयी माहिती असणे आवश्यक आहे तर या एक्झामची प्रिपरेशन करत असताना कोणते बुक्स आहेत जे तुम्हाला एम एस टी सी ई टीमध्ये चांगला स्कोर आणून देतील हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल की असे कोणते बुक्स आहेत ज्या बुक्सला रेफर करून आपण थरी आणि एम सी क्यू या दोन्हीची प्रिपरेशन एकदम सोप्या पद्धतीनं करू शकू असा प्रश्न तुमच्या समोर नक्की उभा राहिला असेल कारण मार्केटमध्ये भरपूर साऱ्या पब्लिकेशनचे वेगवेगळे बुक्स आहेत मग त्याच्यापैकी आपण कोणते बुक्स वापरायचे हे पण महत्वाचं ठीक, तसे की की ठीक पन, की आहे तर माझ्या म्हणण्यानुसार जे बुक्स असतात ते बेस्टच असतात ठीक आहे पण विद्यार्थी पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला विचार करावा लागेल तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू की तुम्हाला जर स्टडी करायची आहे तर कोणत्या बुक्स मधून अभ्यास करणं तुम्हाला सोपं जाईल हे महत्वाचं आहे ओके okay? मग आपण तेच आजच्या क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत बुक्स आपल्याला माहिती पाहिजेत तर सर्वात महत्वाचं जर तुम्हाला थिअरीची प्रिपरेशन करायची असेल ओके okay? म्हणजे तुम्हाला रिडिंग करायची आहे की सी क्यू सॉल्व करण्यासाठी तुम्हाला थोडीफार थेअरी माहिती असणं थोडीफार म्हटल्यापेक्षा सर्वच थेअरी माहिती असणं खूप गरजेचं असते मग आता हे थेअरी प्रिपेअर करण्यासाठी महाराष्ट्र बोर्डचे दोन बुक्स आहेत एक क्लास इलेव्हनचं बुक आहे आणि एक क्लास ट्वेल्वच बुक आहे ठीक आहे असे दोन बुक्स आहेत हे दोन बुक्स बुक बेस्ट आहेत है ना म्हणजे जर आपण एम एसटी पेपर आता जे पेपर आतापर्यंतचे सर्व पेपर बघितले तर तुम्हाला या बोर्ड बुकच्या बाहेरचा एकही प्रश्न दिसणार नाही ठीक आहे हे तुमचे टेक्स्ट बुक्स आहेत ठीक आहे आणि तुम्ही या बुकची रीडिंग करून नंतर अपेक्षित आहे आता रीडिंग कशी करायची तर बुक्समध्ये जो पॅटर्न असतो ना तो पॅटर्न कसा असतो टॉपिक वाईस असतो आहे ना थेरी जे दिलेली आहे तुम्हाला ते टॉपिक वाईस दिलेली असेल तर तुमचं सर्वात आधी काम काय आहे तो टॉपिक रीड करून घ्यायचा ठीक आहे या बुकमधून हे जे आपले थेअरीचे बुक्स आहेत याच्यामधून तो टॉपिक रीड करायचा ज्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटतात त्याच्या खाली घ्यायची आणि नंतर तुम्हाला काय करायची आहे आहे त्या टॉपिकची प्रॅक्टिस करायची मग साठी तर हे बुक वेस्ट आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही थेरी टॉपिक वाइज स्टडी करू शकता ठीक आहे बोर्ड बुक आहेत तुमचे महाराष्ट्र बोर्डचे टेक्स्ट बुक आहेत मग आता महत्त्वाचं आहे महत की टेक्स्ट बुक तर सर आम्ही हे रेफर करू पण मग एमसीक्यू आम्ही कशामधून सॉल्व करू कारण मार्केटमध्ये भरपूर पब्लिकेशन अवेलेबल आहेत जे तुम्हाला एम सी क्यू प्रोव्हाइड करतात प्रॅक्टिससाठी ठीक आहे पण माझ्या अनुभवातून मी बघितलेल्या बुक्स मधून तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की माझ्या अनुभवातून जे बेस्ट बुक आहेत एम टी सी टी प्रिपरेशनसाठी ते टार्गेट पब्लिकेशनच्या ट्रिम्फ आहेत ठीक आहे टार्गेट ट्रिम्फ म्हणून मार्केटमध्ये अव्हेलेबल आहेत काय सांगितलं मी टार्गेट टार्गेट पब्लिकेशनच्या ट्रेम्फ ठीक आहे टार्गेट ट्रिम्प म्हणतो आपण याला ठीक है हे बुक माझ्या हिशोबाने बेस्ट आहे आता या बुक मध्ये दिलेलं कशा पद्धतीनं आहे ते बघा जे काही सी क्यू फ्रेम केलेले आहेत मी आता बाकी पब्लिकेशनचे बुक पण रेफर करतो ठीक आहे पण या बुक ची खासियत काय आहे की जसं तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये टॉपिक वाईज दिलेलं आहे ना जसं एक टॉपिक आहे जसं फॉर एक एक्झाम्पल सॉलिस्टेट नावाचं चॅप्टर आहे मग आता सॉलिस्टेट नावाच्या चैप्टर मध्ये पहिला जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाइप्स ऑफ सॉलिड बघता क्रिस्टलाइन सॉलिड अॅमॉर्फस सॉलिड पॉलिमॉर्फिझम त्यानंतर आयसोमॉर्फिझम अन आयसोट्रोपी म्हणजे या चॅप्टरची सुरुवात होते तर तुम्हाला याच्यामध्ये जे एमसीक्यू दिसतील ना ते पण त्याच पॅटर्नमध्ये दिसतील आणि मेन म्हणजे ते जे सी क्यू आहेत ना ते तुमच्या टेक्स्ट फ्रेम केलेले सी क्यू आहेत ठीक आहे बाकी पब्लिकेशनमध्ये सहसा असं आढळत नाही ठीक आहे ते पण सी क्यू रिलिव्हंटच आहेत नो प्रॉब्लेम पण हे जे सी क्यू आहेत हे एकदम तुमच्या टेक्स्ट बुक्सला धरून काढलेले सी क्यू आहेत ठीक है? लाएं लाएं आहे आणि प्रत्येक तुमची लाईन टू लाईन टेक्स्टबुकची कवर कव्हर करण्याचा प्रयत्न या बुक्समध्ये केलेला आहे तर टार्गेट ट्रिम म्हणून सिरीज येते ज्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी चारही सब्जेक्टच्या तुम्हाला टार्गेट ट्रिम मिळतात मार्केटमध्ये आणि तुम्ही काय करू शकता याच्यामधून एमसी क्यू टॉपिक वाईज प्रिपेअर करू शकता एम सी क्यू पण भरपूर आहेत सॉल्व करण्यासाठी जर तुम्ही इथे एम सी क्यू बघितले तर बघा फिजिक्ससाठी जर बघितले तर सात हजारपेक्षा जास्त एम सी क्यू अव्हेलेबल आहेत केमिस्ट्रीसाठी सहा हजार नऊशे पेक्षा जास्त एम सी क्यू अव्हेलेबल आहेत मॅथमॅटिक्ससाठी सहा हजार पाचशे पेक्षा जास्त एमसी क्यू अव्हेलेबल आहेत आणि बायोलॉजीसाठी सहा हजार दोनशे सहासष्ट एवढे एमसी क्यू अव्हेलेबल आहेत भरपूर एमसी क्यू आहेत आणि सी क्यू कशा पद्धतीनं दिलेले आहेत एम क्यू तुम्हाला इथं तीन कॅटेगरीमध्ये कॅटेगराईज केलेले आहेत लेवल वन लेवल टू आणि कॉम्पिटेटिव्ह ठीक आहे लेवल वन म्हणजे क्लासिकल थिंकिंग लेवल टू म्हणजे क्रिटिकल थिंकिंग आणि तिसरा आहे कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग तर क्लासिकल थिंकिंगमध्ये जे क्वेश्चन्स आहेत सुरुवातला तुम्ही जे सॉल्व करसाल ते क्लासिकल थिंकिंग करणार मग थोडा तुमचं प्रॅक्टिस झाली की मग तुम्ही क्रिटिकल थिंकिंगवरती जा आणि नंतर तुम्ही जा कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हिअस इयर क्वेश्चन्स एक्झाममध्ये आतापर्यंत विचारले गेलेले क्वेश्चन एकदम व्यवस्थितपणे दिलेले आहेत भरपूर क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिससाठी ओके तर सुरुवातला जर तुम्ही सुरुवातच्या फेजमध्ये असाल ठीक आहे म्हणजे सध्या तुम्ही एलेवन्थला गेले असाल किंवा ट्वेल्थला गेले असाल अशा फेजमध्ये जेव्हा असता तेव्हा तुम्ही हे बुक प्रेफर करणं खूप गरजेचं आहे एलेव्हन्थ पासूनच तुम्ही या बुक्सची प्रिपरेशन सुरू करणं खूप गरजेचं आहे आता कॅटेगरी टू आता कॅटेगरी टू म्हणजे काय आता तुमच्याजवळ वेळ कमी आहे ठीक आहे तुम्ही एलेव्हन uh, तुमचा एलेव्हन uh, संपलेली आहे ट्वेल्थ पण अर्ध्यापेक्षा जास्त झालेली आहे आता तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि आतापर्यंत अभ्यास करणं गरजेचं आहे तर अशा वेळेस तुम्ही, तुम्ही, तुम्ही प्रिव्हियस सॉल्ड पेपर्स प्रिव्हियस सॉल्ड पेपर्स हे पण टार्गेट पब्लिकेशनच आहे ठीक आहे टार्गेट पब्लिकेशनचा एक बुक मार्केटमध्ये अवेलेबल आहे प्रिव्हियस सॉल्ड पेपर्स आता हे जे बुक आहे प्रीवियस सॉल्ट पेपर्स याच्यामध्ये केलेलं काय आहे तर एकदम व्यवस्थितपणे टॉपिक वाईज प्रीवियस इयर क्वेश्चन्स दिलेले आहेत आतापर्यंत एम एस टी सी टी एक्झाममध्ये मध्ये जेही क्वेश्चन विचारलेले आहेत ते सर्व क्वेश्चन टॉपिक वाईज फर्गेट केलेले आहेत म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं एका टॉपिकची थेरी वाचा तुम्ही ते थेरी वाचून घेणार आणि नंतर काय करणार या बुकमधला तो टॉपिक ओपन करणार आणि त्या टॉपिकचे प्रीवियस इयर क्वेश्चन सॉल्व करणार आणि तुम्ही जर बघितलं तर खूप सारे प्रीवियस इयर क्वेश्चन्स तुम्हाला रिपीट होता वेळेस दिसतात आहे ना काहीतरी मायन्यूट चेंज करून क्वेश्चन जसेचे तसे पुढच्या एक्झाममध्ये विचारल्या जातात तर माझ्या भाषेत हे प्रिव्हियस सॉल्ड पेपर्स हे एम टी सी डी प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अमृत आहे ठीक आहे तर हे क्वेश्चन्स तर तुम्हाला सॉल्व करायचेच आहेत ज्यांनी टार्गेट ट्रिम केलं ठीक आहे त्यांना पण हे करायचं आहे आणि ज्यांनी टार्गेट ट्रिम केलं नाही त्यांना पण हे करायचं आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला चांगला स्कोअर जर आणायचा असेल चांगला स्कोअर आणायचा असेल तर टार्गेट ट्रिम प्लस प्रिव्हियस सॉल्ड पेपर्स चॅप्टर वाईस टॉपिक वाईस क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये दिसतील कधीपासून आहेत एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंतचे सर्व क्वेश्चन्स याच्यामध्ये अव्हेलेबल आहेत सर्व क्वेश्चन्स आहेत तर जेव्हा तुम्ही हे प्रीवियस सॉल्ड पेपर्स बघसाल तुम्हाला असं वाटेल की पेपर जो आहे तो खूप इझी येतो आहे ना जे प्रिपरेशन जो विचार आपण करतो त्याच्या पेशपेक्षा एक्झाम मध्ये जे क्वेश्चन विचारले जातात ते खूप सोपे विचारले जातात आणि क्वेश्चन रिपिटेटिव्ह जास्त आहे थोड्या थोड्या व्हॅल्यू चेंज करून क्वेश्चन एक्झाम मध्ये क्रिएट केल्या जातात आणि तुम्हाला पुढच्या एक्झाम मध्ये ते विचारल्या जातात तर सर्वात महत्त्वाचे बुक्स म्हणजे तुम्ही काही करा की नोका करू पण हे अमृत तुम्हाला सोडायचं नाहीये प्रिव्हियस सॉल्ड पेपर चैप्टर वाइज टॉपिक वाइज तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आधी थेअरी वाचायची टॉपिक वाइज त्या टॉपिकची थेरी झाल्यानंतर या बुकमधून तो जो टॉपिक आहे त्या टॉपिकचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे भरपूर क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये जवळपास बघा चे जर बघितले सॉरी चार हजार पेक्षा जास्त एमसी क्यू आहे फिजिक्सचे पण चार पेक्षा जास्त एमसी क्यू आहेत मैथ्स चे एकोणतीसशे प्लस एम सी क्यू आहेत आणि बायोलॉजीचे पण जवळपास तीन हजार सहासष्ट प्लस एम क्यू आहे हे थोडी इमेज जुनी आहे दोन हजार चोवीस हे दोन हजार आहे दोन हजार चोवीसचा ठीक आहे तर त्याच्यामध्ये आणखी सी क्यू त्याच्यामध्ये ऍड झालेले असतील मग याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे एमसीक्यू जर बघितले तुम्हाला जास्त दिसतात ऍज कम्पेअर टू मॅथ आणि बायोलॉजी का कारण एम आणि बी अशा दोन एक्झाम होतात म्हणजे मॅथ सोबत पण फिजिक्स केमिस्ट्री विचारल्या जाते आणि बायोसोबत पण फिजिक्स केमिस्ट्री जाते त्यामुळे फिजिक्स केमिस्ट्रीचे क्वेश्चन प्रॅक्टिस करण्यासाठी तुमच्याजवळ भरपूर अव्हेलेबल आहेत तर प्रिपरेशन चांगली करत राहा प्रिपरेशन कशी करायची तर आधी थेअरी वाचायची टॉपिक वाईज आणि नंतर त्या टॉपिकचे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे अशा पद्धतीनं जर तुम्ही प्रिपरेशन केलं तर तुमचा स्कोअर शंभर टक्के चांगला येणार आहे ठीक आहे एम एस टी सीईटी एक्झाम खूप सोपी एक्झाम आहे हार्ड नाही आहे जर तुम्ही त्याला व्यवस्थित डील केलं तर एकदम व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित वाचा आणि नंतर त्याचे क्वेश्चन टॉपिक वाईज सॉल्व्ह करा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि रिझल्ट हा एक दिवसात दोन दिवसात येत नव्हत नसतो तो प्रॅक्टिसमधून येत असतो तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करत राहासाल जेवढा वेळ तुम्ही देसाल अभ्यासाला तशा तशा पद्धतीनं पहिले पंधरा दिवस एक महिना दीड महिना तुम्हाला हार्ड जाईल सुरुवातला पण नंतर एक दोन महिन्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीची हॅबिट होऊन जाईल सवय लागून जाईल आणि नंतर ते क्वेश्चन्स तुम्हाला इझी वाटायला लागतील तर प्रिपरेशन करा चांगल्या पद्धतीनं अजूनही दुसऱ्या कोणत्या पब्लिकेशनचे बुक्स तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही प्रिफर करू शकता जर तुम्ही घेतलेले नसतील तर नक्कीच हेच बुक्स घ्या आणि याच्यामधूनच प्रिपरेशन करा बाकी पुस्तकं पण छान आहेत नो प्रॉब्लेम ते पण तुम्ही प्रिपेअर करू शकता पण प्रिव्हियस इयर सॉल्ड पेपरसाठी याच्यापेक्षा चा चांगलं पुस्तक मी आतापर्यंत बघितलेलं नाही आहे कारण याच्यामध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत आणखीही मार्केटमध्ये बुक्स अव्हेलेबल आहेत पण त्याच्यामध्ये क्वेश्चनची संख्या कमी आहे किंवा टॉपिक वाईज त्याला बायफर्गेट केलेलं नाही आहे ठीक आहे इथं सर्व व्यवस्थित अरेंज करून दिलेलं आहे त्यामुळे हे बुक बेस्ट आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामधूनच सॉल्व्ह करायचे आहेत आणि प्रॅक्टिससाठी प्रॅक्टिससाठी तुम्ही टार्गेट ट्रीमचा नक्की वापर करा आणि तुमच्याकडे अजून दुसऱ्या कोणत्या पब्लिकेशनचं बुक असेल तर ते पण तुम्ही नक्कीच वापरू शकता जर तुम्ही घेतलं नसेल तर हे घ्या आणि याच्यामधून प्रिपरेशन आणखी चांगल्या पद्धतीनं तुम्ही करा ठीक आहे तर आजच्या सेशनमध्ये तुम्हाला एवढं सांगायचं होतं याच्यासोबतच जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा ठीक आहे आणि हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत हे नक्की सॉल्व्ह करा कारण याच्यावरती बेस्ट क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये दिसतात चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय